नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे जर एखादा उंदीर आपल्या घरामध्ये शिरला तर आपल्याला फारच ते त्रासदायक तर होतेच पण त्याचबरोबर या उंदरामुळे आपल्याला आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागते हे उंदीर किचनमध्ये जाऊन आपल्या खाण्यापिण्याच्या सामानाची पूर्ण नासधूस करतात आणि त्याचबरोबर एखादा जर उंदीर आपल्या कपाटात वगैरे शिरला तर आपल्या कपाटातील महागडे कपडे किंवा काही आपण महत्त्वाची कागदेपत्रे ठेवतो ते देखील हे उंदीर कुरतडतात आणि त्याचबरोबर आपलं महागडं फर्निचर पुस्तकदेखील हे उंदीर कुरतडून खराब करत असतात आपल्या घरामध्ये भरपूर अशा विजेच्या तारा असतात तर एखादी तार जर या उंदराने कुरतडली तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही दुर्घटना घडू शकते आणि त्याचबरोबर जर वेळेस आपण या उंदरांना बाहेर पळवले नाही तर या उंदरांची संख्येमध्ये वाढ होते आणि त्यामुळे जर एखादा उंदीर आपल्या घरामध्ये मेला तर फारच अशी दुर्गंधी घरामध्ये पसरते आणि आपल्या घरातील लहान मुलांसाठी ते घातक ठरू शकतो या उंदरामुळे बऱ्याच प्रकारचे घातक असे आजार देखील उद्भवू शकतात रात्रीच्या वेळेस जेव्हा सर्व शांतता पसरते त्याच वेळेस हे उंदीर खाण्याच्या शोधात बाहेर पडतात तर आज मी तुम्हाला हे उंदीर घराच्या बाहेर पळून लावण्यासाठी अतिशय सोप्पा असा उपाय सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी हे चार पार्ले जी बिस्किट घेतलेले आहेत आणि ते बिस्किट आता आपण या खलबत्त्यामध्ये घालून कुठून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये दे देखील हे बिस्किट बारीक पावडर याची करून घेऊ शकता तर हे पहा अशा पद्धतीने हे अगदी बारीक असं जे बिस्किट घेतले होते आपण ते बारीक वाटून घेतलेले आहेत तर आता आपण एक डिश घेऊयात आणि या डिशमध्ये आता हा बिस्किटांचा जो चुरा केलेला आहे आपण तो ट्रान्स्फर करूयात अतिशय सोपा असा हा उपाय आपण करणार आहोत अगदी कमी साहित्यात तर हे पहा आता हे बिस्किटामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे बेकिंग सोडा जो खाण्याचा सोडा असतो आपण स्वयंपाकात वापरत असतो आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे अगदी महत्त्वाचं असं साहित्य ते म्हणजे विक्स वेपरप तर हे पहा अगदी थोडंसं साधारण अर्धा चमचाभर मी हे विक्स वेपरप घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आता आपण व्यवस्थित हातानेच एकत्र मळून घेणार आहोत जे आपण विक्स वेपरप टाकलेलं आहे त्याच्यामध्येच हे असं एकत्र व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे पूर्ण असं बाइंडिंग व्हायला पाहिजे विक्स मध्ये जो आपण बिस्किट टाकलेला आहे आणि खाण्याचा सोडा टाकलेला आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं हे मळून घेतलेलं आहे तर आता आपण याचे लहान लहान असे गोळे करून घेणार आहोत तर यामध्ये जे आपण विक्स वेपरप टाकलेला आहे त्याचा असा एक उग्र वास येतो आणि त्यामुळे जे उंदीर असतात ते अगदी आपल्या घरात पळून जातात तर हे गोळे आपल्याला आपल्या घरात ते जी ते अडचणीची जागा आहे म्हणजे आपलं जे फर्निचर असतं त्याच्या मागे किंवा दरवाजाच्या मागे जिथून उंदीर येतात तुम्ही निरीक्षण केलं असेल किंवा खिडकीच्या जवळ अशा पद्धतीने हे गोळे ठेवायचे आहेत तर शक्यतो हा उपाय रात्रीच्या वेळेसच करा म्हणजे उंदीर जेव्हा अन्नाच्या शोधात बाहेर पडतात त्यावेळेस हे जे आपण बिस्किट वगैरे या सोल जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मिश्र बिस्किटाच्या वासाने ते गोळे खायला येतात आणि त्यांना जेव्हा विक्सचा वास असा उग्र येतो आणि तो वास त्यांना अजिबात आवडत नाही आणि ते लगेचच आपल्या घरातून पळून जातात आणि पुन्हा कधीही आपल्या घरात येत नाही तर आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद